नमस्कार मी ॲडव्होकेट सुनील नानासाहेब करपे जीवन संदेश या सदराखाली आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय म्हणजे कोणता तर मैत्री ग्रंथांशी थोडं विस्तृत बोलणार आहे मी यावर आपण मानव हा समाजशील प्राणी पाहा प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे त्याच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवल्यानंतर त्याची एक बौद्धिक नावाची गरज आहे आणि फक्त सर्व प्राण्यांमध्ये एकच असा प्राणी की ज्याला बोलता येतं तो, तो म्हणजे मानव आहे ज्याला विचार करता येतो तो म्हणजे मानव आहे मग मानवाला एवढी सगळी नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली असताना आपण कोणाशी मैत्री करतो जया जै जैसी संगत तया तै तैसी घडण मैत्री हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि ती ग्रंथांशी केली तरी ही फक्त म्हण नाही बावन्नो हे जीवन बदलणारं सर्वात मोठं साधन आहे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे कुठलंही मोठं कार्य हे विचाराने होऊ शकतं असाच एक प्रवास साऊथ आफ्रिकेमधला त्यांच्या गांधीजींचे पोलाक नावाचे मित्र होते त्यांनी त्यांना एक छोटंसं पुस्तक दिलं त्याचं नाव होतं अनटू द लास्ट हे होतं रस्किन नावाच्या लेखकाचं ते वाचलं गांधीजींनी त्याचं गुजरातीमध्ये म्हणजे भाषांतर केलं त्या पुस्तकाचं नाव ठेवलं त्यांनी सरोदय म्हणजे हे पुस्तक गांधीजींचं जीवन ठरलं आणि त्या पुस्तकात जसं जीवन दिलं होतं तसं गांधीजी जगायला लागले म्हणजे एक बॅरिस्टर भारतामध्ये येऊन आपलं कोट काढून धोतर बंडी प घालून नंतर बंडीही काढून कारण माझा देश अर्धनग्न आहे तर मीही अर्धनग्न राहील अशा भावना निर्माण करणारा एक जगत जेता कुठली सत्ता हातात नाही कुठलं पद नाही दारात गाडी नाही बँकेचा अकाउंट नाही तरी जगमान्य नेता होण्याची क्षमता फक्त एका ग्रंथामुळं आली स्वामी विवेकानंद आपल्या प्रवासामध्ये भगवद्गीतेला कायम जवळ करायचे अशी अनेक माणसं होऊन गेली योगी अरविंदांनी सुद्धा गीतेचं पारायण केली ही माणसं मोठी झाली ग्रंथाच्या वाचनामुळं म्हणून मला सांगायचं आहे की आज एक गोष्ट मला या ठिकाणी मला मनापासून सांगायची की तुम्ही कोणाशी मैत्री करता ठीक आहे तुम्हाला चांगले मित्र मैत्रीण मिळू न मिळू तो नियतीचा भाग आहे ते काय तुम्ही आम्ही सांगू शकत नाही कोणी कोणाचा मित्र व्हावं परंतु ग्रंथ मात्र चांगले मिळू शकतो ना एक गरीब माणूस सुद्धा हो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एवढे ज्ञानी झाले त्याच्या मागे त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेली पुस्तकं बाबासाहेबांच्या वडिलांची परिस्थिती बेताची होती ते काय फार श्रीमंत नव्हते त्यात त्या काळात अस्पृश्य स्पृश्य खूप भेदभाव केला जायचा सगळे काही मित्र होते पुस्तकं एकमेकांना देत होते असं नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिणीचं लग्न झालं तिला नुकतीच ती सासरी गेली तिला काही दागिने रामजी बाबांनी घातले होते लग्नामध्ये बाबासाहेबांना रामजीबाबांना अजून पुस्तक आणून द्यायची होती बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकं मिळाली नाही कारण की पैसे नव्हते मग रात्री गेले ते आपल्या मुलीकडं आणि मुलीला सांगितलं अगं मी तुला आत्ता लग्नात काही दागिने घातलेत तसे तो तसेच ठेवले असतील ते परत दे ते दागिने मी सावकाराकडे ठेवून पैसे घेतो आणि आपल्या भिवाला देतो भिवा खूप वाचतोय म्हणजे घटनेची पुस्तकं लिहिणारा उद्याचा घटनाकार आपल्या बापानी मुलासाठी मुलीला लग्नात घातलेले दागिने परत घेऊन परत मुलाला पुस्तक आणून देऊ शकत होता हे पुस्तक प्रेम किती मोठं होतो म्हणून बाबासाहेब घडले योगी अरविंद म्हैसूरच्या राजाकडे कामाला असताना त्या दरबारामध्ये त्यांनी मुंबईच्या एका व्यापाराला सांगून ठेवलं होतं की जेवढे काही नवीन पुस्तकं येतील ते मला पाठवून देत जा पेटाऱ्याचे पेटारे भरून पुस्तकं येत होती आता अलीकडची मुलं जसे कपडे मोबाईलवर खर्च करतात ना तसा थोडासा पुस्तकावर केला पाहिजे बाबांनो ग्रंथाशी मैत्री करा तुम्हाला तुमच्या जीवनाचं सार आणि सार्थकता पुस्तकांमध्ये आहे चांगल्या ग्रंथांमध्ये आहे इंग्रजी साहित्यामध्ये आहे आणि म्हणून भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येणार नाही मला आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगायचंय एक उत्तम नागरिक व्हायचं असेल तर उत्तम ग्रंथ वाचन केलं पाहिजे ग्रंथांचं वेळ लागलं पाहिजे तो ध्यास लागला पाहिजे नित्यनियमाने जसं आपण आहार घेतो ना तसं आपण दररोज वाचन केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे आणि शेवटी जाता जाता एकच वाक्य सांगतो कोणाशी करा अथवा नका करू पण ग्रंथांशी मैत्री करा उज्ज्वल भविष्य आहे त्यात ते मात्र शंका नाही एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद